मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती या विषयाकडे आज आपण होणार आहोत. यापूर्वी आपण मानसशास्त्राचा उगम, मानसशास्त्राच्या व्याख्या आणि मानसशास्त्राच्या बदलत्या प्रवाहानुसार विकसित होत गेलेल्या अभ्यासविषय या अभ्यासविषयाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या विकसित झालेल्या ज्या अभ्यास पद्धती आहेत त्या अभ्यास पद्धतींना मानसशास्त्राचा अभ्यास पद्धती असं म्हटलं जातं. मानसशास्त्राचा मूळ अभ्यास विषय वर्तन असून आजच्या सद्यस्थितीमध्ये वर्तनाच्या पलीकडे मनोव्यापारांचा नस वर्तनांचा सुद्धा अभ्यास हा मानसशास्त्रामध्ये केला जातो. विचारांच्या बदलत्या प्रवाहानुसार त्याचबरोबर त्या त्या कालखंडामध्ये असलेल्या अभ्यास विषयाच्या केंद्रबिंदूनुसार मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती देखील बदलत गेल्याचे आपणास दिसून येतात. प्राचीन काळामधील मानसशास्त्राचा अभ्यास विषय हा भिन्न होता व तोलनीदृष्ट्या आज विचार केला तर मानसशास्त्राचा अभ्यास विषय आजच्या कालखंडामध्ये वेगळा आहे. म्हणजे भिन्न भिन्न विचार प्रवाहानुसार भिन्न भिन्न अभ्यास विषयानुसार मानसशास्त्राचे अभ्यास पद्धती देखील बदलत गेलेल्या आहेत. यामध्ये जेव्हा आपण शास्त्राचा विषय शास्त्र हा बिंदू समोर ठेवतो तर कोणत्याही विषयाला शास्त्र म्हणून एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याला नाव लौकिक द्यावायचं असेल तर त्या विषयाच्या अभ्यास पद्धती ह्या तितक्याच महत्वाच्या असतात. शास्त्राच्या कसोटीमध्ये ते विषय हा समाविष्ट होऊ शकेल किंवा नसेल हे त्या विषयाच्या अभ्यास पद्धतीवर निर्धारित असते. म्हणजेच प्रत्येक शास्त्राचा हेतू प्रत्येक शास्त्राचा उद्देश हा तंत्रशुद्ध अभ्यास पद्धती विकसित करण्यावर असतो व त्यानुसार त्या विषयाची वस्तुनिष्ठता आणि सुसंगतता ही तपासून बघितली जाते, पडताळून बघितली जाते. मानसशास्त्राचा अभ्यास विषय हा वस्तुनिष्ठपणे हाताळावायचा असेल तर विशिष्ट अशा पद्धतींचा सुद्धा वापर करणं अत्यावश्यक आहे. म्हणूनच मानसशास्त्राला शास्त्र म्हणून हा दर्जा मानसशास्त्राच्या वस्तुनिष्ठ व शास्त्रीय अभ्यास पद्धतींद्वारे प्राप्त झालेलं आहे हे सुद्धा आपणास चुकीचं ठरवलं जाणार नाही. ज्या ज्याप्रमाणे शास्त्र शाखेचा विकास होत गेला, ज्या ज्याप्रमाणे वैज्ञानिक वेगवेगळे संशोधन वेगवेगळे अभ्यास विषय हे समोर येत गेले त्या त्यानुसार अभ्यास पद्धतींचा सुद्धा यामध्ये बदल होत गेल्याचं तुम्हाला दिसून येत आहे. पूर्वी शास्त्र हे मानसशास्त्र म्हणजेच मानसशास्त्र हे तर्कावर आधारलेलं शास्त्र होतं. का? कारण की तेथील तो अभ्यास विषयाची जी चौकट होती ती अभ्यास विषयाची चौकट ही पूर्णतः तर्कावर आधारलेली होती. म्हणजे विषय हा तर्कावर आधारलेला असेल तर तेथील अभ्यास पद्धती सुद्धा पारंपरिक त्या त्या अभ्यास विषयानुसार विकसित होत गेला. म्हणजेच पूर्वी दंतकथा त्याचबरोबर तर्क पद्धती यावर त्या विषयाचा अभ्यास विषय केला ठरवला जात असे. पुराणकथा दंतकथावर आधारलेल्या ज्या काही तर्कावर आधारलेल्या ज्या बाबी आहेत त्या बाबी शास्त्राच्या कसोटीवर शास्त्राच्या कसोटीमध्ये बसत नाही आणि म्हणूनच तो पद्धती ह्या कालबाह्य ठरलेल्या आहे. हॅलो हा मॅडम तर तर्कावर आधारलेल्या पद्धती या शास्त्राच्या कसोटीमध्ये न बसणाऱ्या आहे. म्हणजेच येथे मानवी स्वभाव मानवी वर्तनाबाबत एकांग पद्धतीने विचार करून त्या विषयाला शास्त्राचा दर्जा देणे हे संयुक्ती ठरत नाही. त्यामध्ये त्या अभ्यास विषयात मांडलेल्या ज्या सिद्धांत असतात कल्पना असतात त्या कल्पना ह्या व्यक्तिनिष्ठ स्वरूपाच्या तयार होतात आणि ह्या व्यक्तिनिष्ठ स्वरूपात तयार करण्यात आलेले सिद्धांत कल्पना आपण समग्र विश्वामध्ये आपण एक रूपामध्ये त्याला एक मान्य करण्यास असमर्थ ठरतो. म्हणून
बदलत्या अभ्यास विषयानुसार मानसशास्त्राचा अभ्यास विषय हा बदलत अभ्यास पद्धती देखील बदलत गेल्याचे आपणास दिसून येतात। म्हणजे येथे एका वाक्यात असं म्हणता येईल की चुकीची माहिती आणि निरीक्षण या आधारावर आपण एखाद्या विषयाच्या संकल्पना पुढे मांडत गेलो तर त्या अशास्त्रीय स्वरूपाच्या ठरतात। म्हणून शास्त्राच्या कसोटीमध्ये त्या विषयाला समाविष्ट करून घेण्यासाठी शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करणे तितकेच नितांत गरजेचे आहे। म्हणजे पुढे मानसशास्त्राला जेव्हा शास्त्राचा दर्जा हा विल्यम कुंट यांनी 1879 साली स्थापन केलेल्या पहिल्या मानसशास्त्रीय प्रयोगशाळेद्वारे प्राप्त झाल्याचे दिसून येते। म्हणजे आता इथे प्रयोगशाळा आली अर्थात या विषयाला शास्त्र शुद्ध दर्जा किंवा शास्त्रीय दर्जा देण्यास प्रारंभ झालेला दिसून येतो। अगदी या पद्धतीने म्हणजे प्रयोगशालेय पद्धतीने मानसशास्त्राचा अभ्यास विषय हा हाताळण्यास प्रारंभ झाला आणि त्याप्रमाणे मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती देखील बदलत गेल्या व प्रारंभिक काळामध्ये पहिली अभ्यास पद्धत ही विकसित झाली ती म्हणजे आत्मनिरीक्षण पद्धत, याला इंट्रोस्पेक्टिव्ह मेथड असे म्हणतात। आत्मनिरीक्षण पद्धत यावरून तुम्हाला एक दोन शब्दांचा जर कोड केला आत्म आणि निरीक्षण, आत्म म्हणजे स्वतःचे केलेले निरीक्षण असं याला आपण एका शब्दामध्ये वर्णन करू शकतो। अगदी प्रारंभिक अवस्थेमध्ये मानसशास्त्राचा अभ्यास विषय हा बोधावस्थेचा, म्हणजेच मानसशास्त्र हे बोधावस्थेचे अभ्यास करणारे शास्त्र म्हणून ओळखले जायचे आणि तेव्हा ही पद्धत वापरणं ही उचित ठरली गेली। आज जो मानसशास्त्राला शास्त्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे त्यामध्ये त्या अभ्यासात ही पद्धत पुरेशी ठरत नाही। आधुनिक कालखंडामध्ये निसर्ग नैसर्गिक वस्तुनिष्ठ व वर्णात्मक आणि जैवसामाजिक ह्या मानल्या जातात तेथे आत्मनिरीक्षण पद्धत वापरून त्या विषयाचा अभ्यास करणं शक्य ठरत नाही। सदरील अभ्यास पद्धत ही विल्यम उंट यांनी मांडलेली आहे। विल्यम उंट यांची अशी धारणा होती की जेव्हा आपण बोधावस्थेचा अभ्यास करतो तेव्हा ती बोधावस्था जाणून घ्यायची असेल तर प्रत्यक्ष त्या व्यक्तीला त्याच्या अंतर्मनामध्ये जे जे घडतं त्या अंतर्मनामधील असलेल्या विचार भावना गरजा आकांक्षा या आपण त्या व्यक्तीने स्वतःच निरीक्षण करावं व त्या प्रतिपादित कराव्या। प्रतिपादित केलेल्या या विचारांच्या आधारावर आपण त्याच्या स्वभाव गुणधर्मांचा आपण त्या व्यक्तीच्या वर्तन प्रणालीचा अवलोकन करू शकतो। येथे जर बारकाव्याने बघितलं तर ही पद्धत त्या काळामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपाची होती। प्रत्येक घटनेनुसार परिस्थितीनुसार त्या व्यक्तीला काय अनुभव येतो कशा प्रकारचे संवेदन आणि वेदन होते कशा प्रकारच्या क्रिया प्रतिक्रिया त्याच्या अंतर्मनामध्ये घडून येतात म्हणजे मनोव्यापारांचा अभ्यास करावायचा असेल तर प्रत्यक्ष तुम्ही त्या व्यक्तीलाच विचारावं असं विल्यम उंट यांची धारणा होती आणि तिथून माहिती संकलन करून व्यक्तीच्या वर्तनाचा स्वभाव गुणधर्मांचा अभ्यास हा केला जात असेल। म्हणजेच विल्यम उंट यांनी प्रस्तुत केलेल्या ह्या पद्धतीनुसार तिचा व्यापार तिचा वापरही व्यक्तीच्या मनोव्यापारांचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरतो। म्हणजे व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये उदाहरणार्थ व्यक्तिनिष्ठपणाचं जर विचारलं एक पदार्थ जर तुम्ही चव घेतली त्या चवीचा सर्वच व्यक्तींना सारखाच अनुभव येत असेल तर तिथे त्या पदार्थाला ही चव आहे असं युनिव्हर्सल रित्या आपण ठामपणे म्हणू शकतो असं गुण यांचं विचार प्रवाह होता। जे कोणत्याही व्यक्तीने आता इथे या पद्धतीची व्याख्या जर करावायची असेल तर कोणत्याही व्यक्तीने स्वतःचे वर्तन किंवा मनोव्यापाराचे स्वतःच केलेले निरीक्षण म्हणजेच आत्मनिरीक्षण किंवा अंतर्निरीक्षण होय। यामध्ये व्यक्ती ही अंतर्मुख बनून म्हणजे स्वतःला स्वतः एक प्रतिबिंबित करणे स्वतःच्या मनामध्ये चोखून बघणे
आणि आपल्या अनुभवाचं निरीक्षण करणे म्हणून येते व्यक्तीच्या भावना इच्छा आकांक्षा प्रेरणा इत्यादी आंतरिक मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करण्यासाठी ही पद्धत तेवढीच उपयुक्त आजही ठरते. जे एखाद्या व्यक्तीच्या आकांक्षा अभिरुची गरजा किंवा त्यांच्या इच्छा जाणून घ्यावायची असेल तर ह्या पद्धतीचा वापर करून आपण ती माहिती प्राप्त करू शकते. ती माहिती व्यक्तिनिष्ठ स्वरूपाची असते वैयक्तिक स्वरूपाची असते म्हणून या पद्धतीचा वापर हा केला जात असेल. अशा काही मानसिक प्रक्रिया आहेत व्यक्तीच्या अशा काही मानसिक प्रक्रिया आहे की त्या प्रक्रियांचा माहिती गोळा करावायची असेल तर या पद्धतीचा वापर करणं हे अनिवार्य ठरते. म्हणजेच कोणत्याच प्रकारचं उपकरण व साधन न वापरता आपण व्यक्तीच्या अंतर्गत मनोव्यापारांचा शोध घेऊ शकतो त्यासंबंधी माहिती गोळा करू शकतो. मात्र यामध्ये वस्तुनिष्ठता सापडत नाही वस्तुनिष्ठता दिसून येत नाही म्हणून आधुनिक काळामध्ये मानसशास्त्रज्ञांनी या पद्धतीचा वापर करण्यावर देखील मर्यादा टाकलेल्या आहे किंवा याचा वापर करावा की नाही करावा याबाबत एकमत दिसून येत नाही. जरी एकमत दिसून येत नसेल तरी देखील आधुनिक कालखंडामध्ये काही प्रमाणात का असत नाही ही पद्धत वापरली जाते. मर्यादा असल्या तरी देखील ही पद्धत मानसशास्त्रामध्ये निरुपयोगी स्वरूपाची आहे का असं आपणास ठामपणे म्हणता येत नाही आणि ते चुकीचंही संबोधलं जाईल. म्हणजे ही पद्धत जरी व्यक्तिनिष्ठ स्वरूपाची असली व्यक्तिगत स्वरूपाची असली त्याबद्दल माहिती आपण व्यक्तिनिष्ठपणे आपण त्याला इव्हॅल्युएट करत असेल तरी देखील या पद्धतीची उपयुक्तता तेवढीच महत्वाची आहे. एखाद्या व्यक्तीच्या अंतर्गत मनोव्यापारामध्ये काय घडतंय हे जाणून घ्यावायचं असेल तर प्रत्यक्ष त्या व्यक्तीला वापरावं बोलावंच लागतं आणि त्या व्यक्तीच्या आपल्याला एक्सप्रेशनद्वारे त्या व्यक्तीच्या विचार आविष्करणातून भावना आविष्करणातून त्यांच्या अंतर्मनाचा वेध घेणं शक्य होत. उदाहरण जर द्यायचं असेल तर मानसशास्त्रामध्ये जेव्हा काउन्सिलिंग प्रोसेस सुरू केली जाते समुपदेशनाची प्रक्रिया सुरू केली जाते तेव्हा तज्ज्ञ व्यक्ती व सल्लार्थी यामध्ये जो संभाषण होतो त्या संभाषणामध्ये त्या गरजू व्यक्तीला काय वाटतंय काय एक्सपिरियन्स येतोय कोणते अनुभव आणि कोणत्या प्रकारच्या त्याच्या अंतर्मनामध्ये दडलेल्या ज्या काही अतृप्त किंवा त्याला सतत संघर्षमय जाणवणारे विचार आहेत या विचारांचा जर वेध घ्यायचा असेल तर तेथे ही पद्धत वापरली जाते. म्हणजेच ही पद्धत आजही आधुनिक काळामध्ये जरी आपण त्याला म्हणूया कालबाह्य आहे वस्तुनिष्ठ नाही पण तरी देखील ही पद्धत आधुनिक काळामध्ये वापरली जात आहे. मानवी वर्तनाचा अभ्यास करताना प्रयोग करणं जिथे शक्य नाही तेव्हा ही पद्धत वापरली जाते. उल्लेख मुंडे यांची अशी धारणा होती की व्यक्तीच्या वर्तनाचा जर व्यक्ती वर्तनाचा जर अभ्यास करायचा असेल तर त्याला आपल्याला चीरफाड करता येत नाही. हा समग्रपणे त्या व्यक्तीच्या मानवी मनाचा त्याच्या आंतरिक बोध प्रक्रियेचा अभ्यास चालू करायचा असेल तर येथे ही पद्धत वापरणं नितांत आवश्यक आहे. यामध्ये शास्त्रज्ञांचं जरी एकमत नसेल तरी देखील ही पद्धत आंतरिक मनोव्यापारांचा अभ्यास करण्यासाठी वापरणं हे अटळ आहे आणि तिचं महत्व तेवढंच आहे. याच्या मर्यादा जर आपण सांगितल्या तर मर्यादामध्ये सामूहिक पातळीवर जर या पद्धतीचा वापर करायचा असेल तरी पद्धत अपूर्ण स्वरूपाची ठरते. तसेच कित्येकदा असा अनुभव गेल्यानंतर तोच सतत अनुभव त्या व्यक्तीला येईलच याची शाश्वती देता येत नाही आणि म्हणून तिथे पश्चात निरीक्षण आपण करणं तेवढं योग्य ठरत नाही. म्हणजे यामध्ये अचूकता आणि सत्यता देखील कमी प्रमाणात जाणवते. तसेच या पद्धतीचा वापर करून जी माहिती आपल्याला मिळते तेव्हा प्रत्येक वेळेस नियम त्या माहितीच्या आधारावर नियम प्रस्थापित करणे किंवा एखादा सिद्धांत मांडणे हे शक्य होत नाही कारण की यामधील माहिती जी आहे ही व्यक्तिगत स्वरूपाची असते व्यक्तिगत अनुभवावर निर्भर असते. म्हणून ह्या आत्मनिरीक्षणामध्ये बऱ्याच वेळी काल व्यक्तीच्या स्थल काल परतत्वे त्याचे अनुभव बदलत जातात आणि बदललेल्या अनुभवामध्ये जे माहितीमध्ये जी सातत्य असते अचूकता असते ती अचूकता आपणास इथे विश्वसनीय स्वरूपाची दिसून येत नाही. एवढं मर्यादा या पद्धतीचे काही तोटे असले
तरी देखील ही पद्धत आजच्या आधुनिक युगामध्ये सुद्धा आंतरिक मनोव्यापारांचा शोध घेण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. नेक्स्ट पिरियडमध्ये आपण दुसऱ्या पद्धतीचा इथे चर्चा करूया. तोपर्यंत आजच्या दिवसासाठी थांबूया.